ओळीच्या त्या फांदीवर, ओळीच्या त्या फांदीवरती शब्द फुले फुलायची, ओळीच्या त्या फांदीवरती शब्द फुले फुलायची, येता बहर शब्दांना फांदी अलगद झुलायची, ओळीच्या त्या फांदीवरती शब्द फुले फुलायची, येता बहर शब्दांना फांदी अलगद झुलायची, सळसळत्या टाळ्या वाजवून पाने कौतुक करायची, आणि टिपून जाता रसिकतयाला मागे गोड आठवण उरायची ओळीच्या त्या फांदीवरती. आता ओळीची फांदी मिळाली, सळसळणाऱ्या टाळ्या वाजवणारे रसिक मिळाले, असं मिळाल्यावर पुढं त्या कवीचं त्या फांदीशी नातं कसं जुळलं जातं? ओळीच्या त्या फांदीवरती एक पक्षी असायचा, ओळीच्या त्या फांदीवरती एक पक्षी असायचा, फुलत नाही फूल तोवर तसाच स्तब्ध बसायचा, फिरायचा इकडे तिकडे पण फांदीच त्याला दिसायची, फिरायचा इकडे तिकडे पण फांदीच त्याला दिसायची, आणि आपल्याकडे येताना पाहून कधी फांदीही गोड हसायची, फुलता फूल एखादे पक्षी उंच उडायचा, फुलता फूल एखादे पक्षी उंच उडायचा, आणि कुजबुजती फांदीवरची मोठ मोठ्याने बडबडायचा, फुलत फुलांनी आणि पानांनी फांदीला सार झाकलं, फुलत फुलांनी आणि पानांनी फांदीला सार झाकलं, तेव्हा त्या पक्षानं त्या फांदीवरती एक घरटच बांधून टाकलं, तेव्हा त्या पक्षानं त्या फांदीवरती एक घरटच बांधून टाकलं.